की गेल्या 5 वर्षामध्ये सरकारच्या विरोधातला खासदार असल्यामुळं ह्या मतदारसंघात विकासाचं वाटोळं झालं. ह्या मतदारसंघातल्या खासदारानं फक्त लोकप्रतिनिधी फक्त भाषणं आणि भाषणं, सोशल मीडिया आणि गप्पा मारणं, बडबड करणं, पोपट पंची करणं याच्या व्यतिरिक्त काही केलं नाही. माझं मी नेहमी त्यांना आव्हान देत असतो की एकदो एक तरी काम सांगावं. गेल्या 5 वर्षात केंद्र सरकारचा आणलेला 1 रुपया दाखवा. एकही रुपयाचं काम नाही आणि पुन्हा तो माणूस निवडणुकीला उभा राहतोय. कुठल्याही गावात काटी भेटी नाही, कुणालाही भेटला नाही, कुणाचाही फोन नाही, कुठल्या गावात गेले नाही. निवडून आल्यानंतर किती जरी मोठा माणूस असला तरी आपल्या मतदारसंघामध्ये जाऊन तोंड तरी दाखवतो. अगदी देशाचे पंतप्रधान असतील किंवा मंत्रिमंडळातले केंद्राचे सगळे मंत्री असतील, ते आपापल्या मतदारसंघामध्ये जाऊन लोकांशी चर्चा करतात, लोकांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होतात. राज्याच्या मंत्रिमंडळातले कुणीही घ्या, किती मोठा मंत्री असो, आजीदादा असो, देवेंद्रजी असो किंवा एकनाथभाई शिंदे असो, ते कधी आपल्या मतदारसंघाला विसरले नाही. नितीनजी गडकरी इतके मोठे मंत्री केंद्रामध्ये आहे, ते कधी म्हणाले नाही की मी माझं काम दिल्लीमध्ये आहे, मी गल्लीत फिरणार नाही, असं कुणी म्हणाले नाही. एकमेव अपवाद म्हणजे आपल्या मतदारसंघातला खासदार हा देशातला विक्रमी खासदार आहे की ज्याला मतदारसंघही नको आहे आणि दिल्लीतही थांबायला नको आहे, कामही करायला नको आहे. आलेच नाही आता मतं मागायला तर येतील ना आपल्याकडं. ही परिस्थिती बिलालभाई, तुम्ही त्यांना विचारलं पाहिजे. काल परत एक ठिकाणी करंदीला एका गावात त्यांना अडवलं भाषण करता करता, टाकळकरवाडीला अडवलं, भोसेला अडवलं. व तुम्ही 5 वर्ष त्यांच्या नावाचे बोर्ड लागलेत. अमोल दादा 5 वर्षात तुम्ही पहिल्यांदा आमच्या गावात येतात, आपलं सहर्ष स्वागत, असे बोर्ड आहेत. 3 ठिकाणी झालंय, खेडमध्ये 2 ठिकाणी, शिरूरमध्ये 1 ठिकाणी. पण त्या माणसाच्या चेहऱ्यावर हुक चू नाही. परत दुसऱ्या गावात लबड असा का, परत असं मी 19,000 कोटी, 20,000 कोटी, 50,000 कोटी. आता काय झालं, त्यांचे जे काही भक्त आहेत ते आता असं पटवून द्यायला लागले आहेत की खासदारांना यायची काय गरज आहे, खासदारांना दसकरीला यायला नाही पाहिजे, हे नाही पाहिजे, असं नागरिक शास्त्रात म्हणतात. खासदारांना फक्त दिल्लीत राहायला पाहिजे. माझं म्हणणं आहे, तू कुठेही राहा पण आता आमच्याकडे येऊच नको, मतही मागायला येऊ नको, तुला राहायचं तिथं राहा. कारण ह्या मतदारसंघामध्ये गेल्या 5 वर्षात आपल्या पुढच्या पिढीचं नुकसान झालेलं आहे. पुणे नाशिक रेल्वे साधा प्रकल्प, पुणे नाशिक रेल्वेचा प्रकल्पावर मी 13 वर्ष काम केलं, 2005 पासून 2018 पर्यंत. कुठलाही प्रकल्प रेल्वेचा हा काही साधा सोपा नसतो, त्या प्रकल्पाला 20-25 वर्ष लागतात, 2-2 टप्पे लागतात. मी 13 वर्षात फायनल स्टेजवर आणून ठेवलेला प्रकल्प, माझा पराभव झाला तो प्रकल्प, त्या प्रकल्पाची फाईल केंद्रामध्ये अजून ज्या टेबलवर मी ठेवली होती त्याच टेबलवर अजून आहे. एकही इंच फाईल हल्ली नाही. पण हे इकडं मतदारसंघामध्ये डिंगोरा पिटतात की यांनी हे केलं, ते मी केलं, रेल्वेसाठी केलं, रेल्वे केली 15 वर्षात काही झालं नाही, 15 वर्षात. अरे बाबा, रेल्वे 15 वर्षात होतच नाही. कोकण रेल्वेसारखा महत्त्वाकांक्षी रेल्वे प्रकल्प, तो प्रकल्प चालू व्हायला 28 वर्ष लागली, मी 13 वर्षात तो फायनलवर आणलेला आहे. पण हे कुठंतरी लोकांमध्ये सतत खोटं बोलायचं. त्यांना वाटलं एकच त्याची एक USP आहे, म्हणजे त्यांचं म्हणजे काय म्हणायचं, त्यांना एकच एजेंडा आहे, खोटं बोलत राहायचं. खोटं बोललं की 10 पैकी 4 लोक तरी खरं मानतील. आणि मग अशा प्रकारचं खोटं सतत खोटं लोकांना सांगायचं. मी काल परवा कुठंतरी ऐकलं त्यांचं काहीतरी भाषण, आणि म्हणून मला जास्त काय बोलायचं नाही. केंद्रातलं जे सरकार आहे त्या सरकारचा खासदार, त्या विचाराचा खासदार आणा. मला ह्या मतदारसंघामध्ये येणाऱ्या 5 वर्षात रेल्वेसाठी 24,000 कोटी आणि हायवेसाठी जाणं 20-25,000 कोटी, असे 40-50,000 कोटी रुपयाचा निधी जर आणायचा असेल तर मोदीजींच्याच विचाराचा खासदार द्या. म्हणून मला ह्या ठिकाणी घड्याळाच्या चिन्हावर मला विजय करा हे सांगायला मिळालं. आज राज्याचं सरकारसुद्धा बघा, आता अतुल असेल, शरददादा असेल, यांनी त्यांच्या काळामध्ये 2200 कोटी रुपयाचा निधी आणला आहे. यांनी 1.5 वर्षामध्ये अतुल शेठ बेनकेंनी 1500 कोटी रुपयाचा निधी फक्त 1.5 वर्षामध्ये आणला आहे.
कारण त्यांना सपोर्ट करणारं सरकार आपलं आहे. सरकारच्या मध्ये आपल्यामध्ये ताळमेळ असेल तर निधीला कुठलीही कमतरता पडत नाही. म्हणून तुम्ही धोका ओळखा. यांचं सरकार ते काही येतच नाही. इंडिया आघाडी म्हणजे बंद पडलेलं इंजिन आहे, त्याच्या नादी लागू नका. यांनी किती डरकाळ्या फोडल्या तर यांचे खासदारही निवडून येत नाही, तेही निवडून येत नाही, त्यांचं सरकारही येत नाही. यांचं सरकार येणं मी गेले 50 वर्ष ऐकतो आहे, नुसतं सरकार येणार सरकार येणार, पण त्यांचं सरकार कधी येणार नाही. अजून 25 वर्ष तरी येणार नाही. म्हणून ह्यांच्यापासून सावध राहा. आणि येणाऱ्या 13 मेला मी आपल्यामध्ये आहे, आणि 13 मेला मी आपल्यामध्ये सतत आहे. म्हणून 13 मेला मला मतदान करा. जाताता मला ह्या गावात अनेक वेळा येण्याची संधी मिळाली. आशाताई बरोबर असेल, त्याप्रमाणे शरददादा बरोबर सुद्धा एखाद वेळा आलेलो आहे. पण पूर्वी मला आठवते 15-20 वर्षापूर्वी इथं मधुकर शेठ असतील, आमचे रामदास शेठ चव्हाण असतील, ह्या मंडळींच्या बरोबर ह्या गावामध्ये सातत्यानं इथं यात्रेचा घाट मोठा भरायचा. तिथं शाळेचा कार्यक्रम इथं व्हायचे. 2-3 वेळा शाळेच्या कार्यक्रमासाठी सुद्धा मी इथं आलेलो आहे. त्यांचे ह्या ठिकाणी आल्यानंतर आठवण आल्याशिवाय राहत नाही. मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद मागून मी आपली रजा घेतो. धन्यवाद.